हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत काठापदराच्या साड्या. आणि काठापदराच्या साड्या भरपूर जणांकडे आहेत हे मला माहीत आहे, परंतु तुम्ही म्हणत असाल हा व्हिडिओ कशासाठी घेऊन आलेला आहे, कशा संदर्भात रिलेटेड आहे, तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि सगळ्यांसाठी. असं काही नाही आहे की ज्यांच्याकडं म्हणजे मशीनच आहे किंवा नाही आहे, पण टिप्स आहे ही आणि खूप महत्त्वपूर्ण टिप्स आहे ही, सगळ्यांना उपयोगी पडेन अशी ही टिप्स आहे. तर तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ आणि शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल मी कशा पद्धतीने त्याची कटिंग केलेली आहे किंवा त्याच्यावरचं ब्लाऊज नसतानासुद्धा मी दुसरं ब्लाऊज कशा पद्धतीने टिच केलेलं आहे. तर सर्वात आधी हे पाहू शकता माझं जुनं ब्लाऊज आहे आणि हे काठापदराच्या साडीवरचं ब्लाऊज आहे. आणि कोणतीही साडी असू द्या, काठापदराची असू द्या, आणखी मग आपल्याकडं तुमच्याकडं दुसरी कोणती साडी असू द्या सिम्पल, तर माझी दुसरी साडी ती सिम्पल आहे, त्याचं तुम्हाला दाखवते आणि ह्याचंसुद्धा थोडक्यात माहिती तुम्हाला देते. तर हे ब्लाऊज मलासुद्धा येत नाही आणि खूप दिवसाचं शिवलेलं आहे. मग अशा वेळी आपण काय करायला पाहिजे, आपण त्याच्यावरती त्या काठापदराच्या साडीवरती कोणतं ब्लाऊज टिच केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला साडीसुद्धा खूप सुंदर दिसेल आणि असं वाटणार सुद्धा नाही समोरच्याला. तर आता मी हे जे पाहू शकता तुम्ही, असं वाटणार सुद्धा नाही की आपण आपल्या साडीवरचं ब्लाऊज खराब झाले आणि आपण दुसरं शिवलं आहे म्हणून. तर चला तुम्हाला आपला व्हिडिओ दाखवते कशा पद्धतीने मी आणि कोणत्या साईडचा काटकट केलेला आहे आणि काय जोडलेलं आहे साडीला. तर खूप म्हणजे काही काही वेळेस काय होतं की आपल्याकडं मॅचिंगचंच येतं आणि आपल्याला आवडत नाही, म्हणजे विदाऊट मॅचिंग पाहिजे असतं आपल्याला प्रत्येक वेळी. आणि माझं तसंच झालेलं आहे या साडीला सुद्धा, की सेमच ब्लाऊज पीस आलेला, मग मी त्याच्यावरती काय केलेलं हे तुम्हाला पाहू शकता. अजिबात कोणालाच वाटणार नाही की हा पीस मी दुसरा शिवून याच्यावरती वेअर करते, म्हणजे ह्या घालते याच्यावरती, तर कधीच वाटणार नाही, कारण काय केलेलं मी हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटेल. तर हे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे हे कॉम्बिनेशन, आणि अतिशय एवढं घातलं ना तर माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं सुद्धा असेल हे ब्लाऊज आणि साडी. मला खूपच आवडते, अक्षरशः ती साडीसुद्धा खराब झालेली पण मला इतकी आवडते ना ती साडी, खूप आवडते. आता मी तुम्हाला कशा पद्धतीने त्याचा काट जो आहे तर तो कट केलेला आहे तुम्हाला दाखवते. तर हे पाहू शकता असा जोडून घेतला मी काट, आणि कुठाला काट कट केला असावा बरं, तर चला आपण आपले व्हिडिओ तुम्हाला पुढं दाखवतेच. तर हे पाहू शकता ही साडी जी आहे, तर ह्या साडीमध्ये आपण ज्या साईडला पदर नेसतो, म्हणजे ज्यावेळेस नेस त्याच पदर असतो आपण खोचतो आतमध्ये पदराच्या, तर हा नेसता पदर मी कट केला आणि जेवढा काट होता तेवढाच मी काट कट करून आपल्या ब्लाऊज पिसाला म्हणजे जिथं आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे त्याला जोडून घेतला. आणि त्याच्यामध्ये जो कलर होता पिंक कलर, तर तो पिंक कलरचा सेम ब्लाऊज पीस मी घेऊन आले सिल्कमधला आणला. तुम्हाला जो पाहिजे तो घेऊन यायचा, सिम्पल सिल्क आहे आणि त्याच्यामध्ये एकदम भारी सिल्कसुद्धा आहे. तर तो आता ही साडी खूप दिवसाची झालेली, त्याच्यामुळे तिची शिलाई आत्ता उसवलेली, कारण की खराब झाली साडी पूर्ण, आणि शिलाई व्यवस्थित मारली की त्याला काहीही होत नाही शेवटपर्यंत. आणि आपला असाही पदर तो खालीच असतो, कारण खोसल्यानंतर त्याचा काही उपयोगही होत नाही आणि हे दिसतसुद्धा नाही. तर या पद्धतीने मी माझे ब्लाऊज जे असतात ना तर ते टीच करते, आणि दुसऱ्यांनासुद्धा माझे जे कस्टमर असतात त्यांनासुद्धा नाही आवडले नाही की मला मॅचिंगचं आवडत नाही बा मी दुसरा पीस घ्यायचा, तर मग मी असे त्यांना सल्ले देत असते. तर तुम्हालासुद्धा हा आपला कसा वाटला टिप्स, तुम्हाला म्हणजे मी बऱ्याचशांना टिप्स दिले आणि त्यांना खूपच आवडले, आणि बऱ्याचशा जणांनी त्याचे ब्लाऊजसुद्धा त्या तसे शिवले मी सांगितल्याप्रमाणे. तर याचासुद्धा आपण ज्या काठापदराच्या साड्या तुमच्याकडे ब्लाऊज खराब झालेल्या असतील ना, तर त्यासुद्धा तुम्ही काय करायचं, नेसत्या पदराचा जो काट असतो तर तो काट कट करून घ्यायचा, आणि जो आपल्या पदराचा कलर असतो, आता बरेच पदराच्याच कलरवरती ब्लाऊज पीस येतात, मग तसा आपण एक प्युअर सिल्कमधून सुद्धा भेटतो आणि त्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे साधा चमकवाला एक सिल्क असतो तो सुद्धा भेटतो, तर दोन्हीपैकी तुम्ही कोणताही वापरला म्हणजे शिवला तरी चालेल. तर या पद्धतीने मी ह्या ब्लाऊजची संपूर्ण अशी तुम्हाला माहिती आणि साडीची माहिती दिलेली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ना मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे ज्यावेळेस आपण साडी घेतो ना तर त्याच वेळेस तुम्ही काट कट करून ठेवा, जेणेकरून आपल्याला साडी म्हणजे ज्यावेळेस आपण नेसतो ना तर ते रोल म्हणजे तिथं गोळा झाल्यासारखी होते आणि किती प्रेस केला तर ती होणार नाही. तर त्याआधी मग तुम्ही अगोदरच जर कट करून ठेवला काट आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा त्याच्यावरचं ब्लाऊज जर तुम्ही टिच केलं ना तर ते खूप फायद्याचं ठरेल. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या साड्यांचे सगळे काही जे खराब झालेले ब्लाऊज आहे तर ते या पद्धतीने शिवा, आणि जर तुमच्या साडीचा रोल म्हणजे नेसत्या पदराचा झाला असं तर चांगल्या प्रकारे त्याला प्रेस करा आणि तुम्ही तुमचं ब्लाऊज पुन्हा एकदा जसं तसं त्या साडीवरचं मॅचिंगचं शिवा. तर पुन्हा भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय.